माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे जी या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे इन्व्हेस्टर्स, एनर्जी डिपार्टमेंटचे सर्व आमचे अधिकारी आणि उपस्थित सर्व मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वतीने ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट्सच्या संदर्भात अतिशय पाथ ब्रेकिंग MOUs या ठिकाणी एक्सचेंज करण्यात आले आहेत. आमच्या प्रधान सचिव महोदयांनी यापूर्वीच सांगितलं की महाराष्ट्र हॅज बीन द फर्स्ट स्टेट टू ॲक्च्युली क्रिएट अँड इंट्रोड्यूस अ व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी फॉर ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट्स. आणि आय मस्ट थँक ऑल ऑफ यू फॉर रिस्पॉन्डिंग टू द पॉलिसी. पॉलिसी आम्ही तयार करू शकतो, पण पॉलिसीला रिस्पॉन्स मिळणं देखील गरजेचं असतं. आणि ऑल द पीपल हू हॅव कम टुडे टू साइन द MOU आर व्हेरी सिरियस पीपल. दीज आर द पीपल हू हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग स्टँडिंग इन द मार्केट. त्यामुळे मला या गोष्टीचा अगदी विश्वास आहे की आज जे MOU या ठिकाणी आपण साईन करतोय, ते MOUs रिअल इन्व्हेस्टमेंटमध्ये ट्रान्सलेट होतील आणि ग्रीन हायड्रोजनचे प्रोजेक्ट्स हे महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे तयार होतील. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी आपल्यासमोर काही टार्गेट्स दिलेले आहेत. आपलं पहिलं टार्गेट हे 2030 आहे आणि 2030 आपल्याला जितकं जास्त आपल्या अर्थव्यवस्थेला डीकार्बनाइज करता येईल तेवढं करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि 2070 इंडिया हॅज टू बी कार्बन न्यूट्रल. आणि त्याच्याकरता सोल्युशन्स हे आपल्याला रिन्युएबल्समध्ये, नवीन टेक्नॉलॉजीजमध्ये त्या ठिकाणी पाहावे लागतील. आणि ग्रीन हायड्रोजन ही एक अशी इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये आपण पर्यावरणाचा संपूर्ण समतोल राखून चांगल्या प्रकारे एनर्जी तयार करू शकतो. इनिशियली सगळं नवीन अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आणि सगळे प्रयोग असल्यामुळे वी ऑल्सो थॉट दॅट द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र शुड हेल्प इन सेटिंग अप ऑफ दीज प्रोजेक्ट्स. आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये काही सबसिडीचे निर्णय घेतले आणि अँकर युनिटला 30% कॅपिटल सबसिडी देण्याचा निर्णय केला. 3 विल बी अँकर युनिट्स असं देखील आम्ही जाहीर केलं. नाऊ टुडे वी हॅव साइन 7 MOUs. सो द मिलियन डॉलर क्वेश्चन विल बी हू विल बी द अँकर युनिट्स. सो वी वुड लाईक टू टेल यू दॅट वी आर क्रिएटिंग अ व्हेरी ट्रान्सपरंट प्रोसेस बाय विच वी विल डिफाईन who will be the anchor unit. Because ultimately, although all the 7 players are very serious, but there are some times when a project experiences a roadblock. And if a project is designated initially as a anchor unit and it experiences a roadblock, it also blocks the investment of other project. So we are actually coming out with a the solution which is a milestone based and it will be very transparent so that you know there is no bias. Having said that, why only 3 is also a question, because ultimately we have to look at our pockets, how much can we afford. And initially we feel that we can afford 3 anchor units, but there is also a possibility that we may increase our KT
if the response is good. But I would also like to invite suggestions from you that although there may be a case that few units cannot be designated as anchor units, but how can we de-risk their investment is also a very important thing. So suggestions can be given for de-risking the investment. Ultimately, government support is there to de-risk the investment, because there is a huge investment in a niche area. And that is why I think we are absolutely open. So all the players who have signed MOU with us today, they may come up with an idea. Apart from the anchor units, how can we de-risk the investment of other units? And we'll be very happy to do that. In fact, this policy has emerged out of a lot of consultation. So it is not a policy which we created overnight. And many of you have contributed a lot in making this policy a good document, a well-defined document. And I always feel that no policy is static. It has to be dynamic. It has to change with the time. It has to change with the challenges. So if you feel that there are certain things which you feel are not part of the policy, or if you feel that we need to change that in the policy, we are absolutely open doing that. Ultimately, our aim is to decarbonize our economy, to have investment in green energy, and to fuel our economy with green power. मी हे देखील आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की अल्टिमेटली बऱ्याच गोष्टी येणार आहेत समोर. कनेक्टिव्हिटीचे विषय येतील, पॉट्सचे विषय येतील, असे अनेक विषय येतील. पण अपार्ट फ्रॉम दॅट, वी आर ऑल्सो ओपन की अल्टिमेटली ग्रीन हायड्रोजन तयार झाल्यानंतर त्याचा उपयोग काय, ओव्हरनाईट त्याचा उपयोग आपल्याला करता येईल का. जसं सांगितलं, या पॉलिसीमध्ये आपण काही उपयोग त्याचे टाकले आहेत की त्याला आपण सबसिडाइज करू इच्छितो. पण मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की वी आर ॲब्सोल्युटली ओपन की याचा नीट उपयोग झाला पाहिजे याकरता पॉलिसीज तयार करण्याकरता, त्याकरता फ्रेमवर्क तयार करण्याकरता, टू मेक अ फ्रेमवर्क बाय विच इट इज युटिलाइज्ड अँड नॉट एक्सपोर्टेड. एक्सपोर्ट हा तर त्याचा उपाय आहेच, पण इट इज युटिलाइज्ड याकरता आपण काय करू शकतो याचाही फ्रेमवर्क. वी आर ॲब्सोल्युटली रेडी टू क्रिएट दॅट फ्रेमवर्क. त्यामुळे मला असं वाटतं की आवर रोल डझंट एंड बाय एक्सचेंजिंग द MOUs. इनफॅक्ट इट स्टार्ट्स. सो अ न्यू कन्सल्टेशन प्रोसेस विल स्टार्ट टुडे, अँड मेडा इज अवर एजन्सी. यू कॅन ॲक्च्युली गेट इन टच विथ मेडा. अवर प्रिन्सिपल सेक्रेटरी एनर्जी who has been very instrumental in creating this policy, she is also there. So I think please feel free to talk to them. आणि जे पण सजेशन्स आपल्याकडनं येतील ते सजेशन्स योग्य प्रकारे त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करण्याकरता माननीय मुख्यमंत्री मोदी आणि मी, आम्ही दोघेही त्याच्यामध्ये निश्चितपणे प्रयत्न करू. पण मला असं वाटतं की महाराष्ट्र कॅन सेट अ एक्झाम्पल. महाराष्ट्र एक always been on forefront of technologies and new ideas. So Maharashtra can set an example. आणि मला विश्वास आहे की आपल्यासारखे सगळी प्रमुख मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. व्हेरी सिरियस पीपल हॅव कम हियर. त्यामुळे निश्चितपणे आजचे MOUs हे यशस्वीरित्या, सक्सेसफुली हे MOUs आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्वर्ट होतील. आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो, आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.